गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। संपूर्ण पेडणे तालुक्यात तुये आणि कासारवर्णेत सरकारी टेस्टिंग ची सोय आहे। दूरचे अंतर आणि टेस्टिंग साठी जाण्याची सोय नसल्याने लक्षणे असूनही लोक घरीच थांबतात। उदारगत मांद्रेने सुरू केलेल्या मोफत अँटीजेन टेस्टिंगला लोकांचा भरीव प्रतिसाद मिळाला। 42 पैकी 7 पॉझिटिव्ह आणि त्यात 2 लहान मुलांचा समावेश असल्याचं दिसून आलंय। यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आता दारोदारी मोफत अँटीजेन टेस्टिंगची गरज आहे। सरकार एकीकडे राज्याचा पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याचा दावा करतंय आणि दुसरीकडे मात्र लोकांना टेस्टिंगची सोय उपलब्ध करून देत नसल्याचं दिसून येतंय। ठिकठिकाणी लोक टेस्टिंग केंद्र दूर असल्याने तसंच खासगी टेस्टिंग परवडत नसल्याने लक्षणं असूनही घरीच थांबून स्वतःहूनच औषधे घेत असल्याचे प्रकार शेवटच्या क्षणी प्रकृती बिघडल्यावर इस्पितळात धाव घेतली जाते। हेच कारण म्हणून की काय राज्याची पॉझिटिव्हिटी रेट जरी कमी झाली तरी अजून मृत्यू दर मात्र कमी होताना दिसत नाही। सरकारला हे कळूनही गावोगावी टेस्टिंगची सोय का केली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। मगोचे नेते जीत आरोलकर यांच्या मांद्रे उदरगत संस्थेने हे करून दाखवलंय। त्यांनी सुरू केलेल्या कोविड आयसोलेशन सेंटरवर गुरुवारी मोफत अँटीजेन टेस्टिंगची सोय करण्यात आली। स्थानिक लोकांनी या टेस्टिंगला प्रतिसाद दिला आणि त्यात पॉझिटिव्ह रुग्णही सापडले। या एकूणच प्रकारानंतर मोगोचे नेते जीत आरोलकर काय म्हणालेत ऐकूया। आज या कोविड महामारीकडे आम्ही जाता तितके प्रयत्न करतात सगळ्यांना सेफ दौरपाची आणि त्यांचे सगळे हेल्थवाईज त्यांना हेल्प करपाची। कालूच आम्ही हंगासर अँटीजेन टेस्टिंग आमच्या सेंटरात मांद्रे आशवे हंगा केली आहा। पहिल्याच दिसा जेव्हा टेस्ट आम्ही काल स्टार्ट केल्या तिथून आमकां 42 लोकांनी टेस्टिंग केल्या, तितूंतल्यान 7 जण पॉझिटिव्ह मेळ्ळे आणि सगळ्यांत डेंजरस खबर म्हटल्यार दोघा ल्हान भुरगीं आमकां पॉझिटिव्ह सापडले, जे एकटे 3 वर्सांचे आणि एकटे 5 वर्सांचे। सो म्हाका दिसता आयज सगळ्यांनी एकीकडे येऊन हंगासर हे कोविडाचे जी महामारी आहा त्याका एकीकडे येऊन आम्ही झगडपाची गरज आहा, त्याची फाईट करपाची गरज आहा। आता आम्ही ऑलरेडी उदरगत संस्थेतर्फे सगळ्या पंचायतींनी लेटर्स केल्ले आसा आणि रिक्वेस्ट केले पंचायतीन की अँटीजेन टेस्टिंग आ ती आम्ही जाता तितके सगळ्या पंचायतींनी आमच्या उदरगत संस्थेतर्फे आम्ही करू सोदतात आणि पंचायतीक रिक्वेस्ट करतात की त्यांच्यानी फुडें सरपाचे आणि हेतून कसले भेदभाव आणि राजकीय हे ना दवरता, सगळे एकीकडे येवपाची गरज असा। जर तुमकां दिसता जर आमचे कडल्यान जर तुमकां येवपाचे ना जाल्यार एटलिस्ट आमदाराक सरकाराक तुम्ही रिक्वेस्ट करा की फ्री अँटीजेन टेस्टिंग प्रत्येक पंचायत वायज करा। कित्याक आम्ही फाटल्या तेंपार आयकलां आसतले की आमच्या ऑनरेबल प्रायम मिनिस्टरानूय अनाउंस केले की घराघरांनी अँटीजेन टेस्टिंग जावंक जाय। जर प्रायम मिनिस्टर जर सांगता जाल्यार गोयच्या सरकारान हे फॉलो करपाची गरज आसा आणि सगळे घराघरांनी जर जायना जाल्यार पंचायत लेवलीर एका जाग्याचेर पंचायत लेवलीर तरी टेस्टिंग करा। कित्याक ह्यो कोरोना ही महामारी सगळे वचत थंय वाढत आहा, लोक टेस्टिंगेक भायर सरनात। आयज गांवांनी वचत जाल्यार कितलेशेच लोक बारीक सिमटम्स जे जोर येता थंडी जाल्या करून घरांत मेडिसिन्स घेवन रावतात पूण टेस्टिंगेक वचनात। सो हांकां अवेरनस करपाची गरज आसा, भायर काडपाची गरज आहा। कित्याक हे दिसान दीस वाढत आसा। आमी म्हणटात थंयसर जे टेस्टिंगेक येतात तेच पर्संटेज आमी दाखयतात पूण म्हाका दिसता की टेस्टिंग जर गांवांनी जायत जाल्यार हो पर्संटेज खूब यूज वयतली आणि आयज जर आमी टेस्टिंग स्टार्ट करीत जाल्यारूच खंय तरी हो कंट्रोल करू शकतात। मागता सगळ्यांकडे की एकठांय रावून आमी हे सिच्युएशनाक हँडल करून कोरोना मुक्त हे गोंय करपाचे। धन्यवाद।